आज मला सकाळी इथे अर्धा डझन लव जिहाद पीडित परिवार भेटायला येणार आहेत, आणि हे थांबवण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी प्रिव्हेन्शन प्रोटेक्शन अँड ॲक्शन. तर लव जिहाद हे हिंदुस्थानाचा एका संस्कृतीला आव्हान करणारं प्रकरण आहे. पुरी यांनी संबंध देशात ही जी समस्या नवीन निर्माण झालेली आहे त्याकडे समाजाचं लक्ष आकर्षित केलं आहे. द केरला स्टोरी मूळ मुद्दा आहे की लव जिहाद हा शब्द प्रयोग आहे. महाराष्ट्रात मी पाहतो की काही भागात अशा घटना गेल्या 2-4 वर्षात वाढायला लागल्या आहेत. नगर जिल्हा त्यातले एक आहेत. आज मला सकाळी इथे अर्धा डझन लव जिहाद पीडित परिवार भेटायला येणार आहेत. आता द केरला स्टोरीमुळे लोक बाहेर यायला लागली, बोलायला लागली, आणि या 6 परिवाराची ज्यावेळी मी ऐकली गोष्ट, त्यांची जी पीडा, तर त्यामुळे मी आता आधी मुंबईत भांडूप असो, मग नाशिक, निफाड, नगर, दुपारी मंचरला जाणार आहेत. या विषयात थोडंसं स्टडी करून मी शासन प्रशासनाकडे यात जागृती कशी आणायची, आणि हे थांबवण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी प्रिव्हेन्शन प्रोटेक्शन अँड ॲक्शन हे माझं स्टडी मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजींना देणार. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात लव जिहाद राबवला जातो की काय अशी शंका येत आहेत. नगर जिल्ह्याची जर बात, तर मला 1 डझन प्रकरणं गेल्या 2-3 वर्षात झाली असं कळालं आहे. मोर देन डझन. आत्ता जालिम शिंदे उपोषणाला बसले होते, तर एक असे फॉर्म्युला की 18 पेक्षा खालच्या मुलींना हिप्नोटाईज करायचं, त्यांना उचलून न्यायचं, 18 नंतर परत आणायचं, निकाह पडायला लावायचा. तर या निमित्ताने जरा हा विषय समाजापुढे आणला पाहिजे, प्रशासनाला अधिक जागरूक करण्याची गरज आहे. आज नगर जिल्ह्यातले 6 परिवार मला भेटणार आहेत. तर लव जिहाद हे हिंदुस्थानाचा एका संस्कृतीला आव्हान करणारं प्रकरण आहे, अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. लव जिहादचे प्रकरण पाहता महाराष्ट्रामध्ये असं काय तर करण्याची गरज आहे का, त्याची मागणी करणार. मी आतापर्यंत 1 डझन असे प्रकरण स्टडी केली, अनेक कुटुंबांची भेट घेतली. या संबंधात कायदा करण्याची गरज आहे किंवा जे आत्ताचे कायदे आहेत त्यात सुधारणा करून मजबूत करण्याची गरज आहे. ह्यात मी बघितलं की जे गरीब दलित पीडित परिवारांच्या मुलीवर अधिक लक्ष केंद्रित केलं जात आहे. 18 पेक्षा कमी वयाच्या मुलींना संमोहित करणं, पळवणं आणि निकाह केला आता घोषित करणं म्हणजे मुलीचे आई वडील पण थोडे भीतात. तर कायदा, नवीन कायदा किंवा कायद्यात सुधारणा हे शासनाने आता अभ्यास करून निश्चितपणे कायदेशीर प्रक्रिया अधिक त्वरेने राबवली जाणार ही आवश्यकता आहे.